आणि गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून राज्यात सर्वाधिक राजकीय चर्चा झाली असेल तर ती शिवसेना आणि भाजपच्या तुटलेल्या युतीची आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनैसर्गिक वाटणाऱ्या अशा आघाडीची. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये 2017 युती संदर्भात चर्चा झाली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केलाय. दैनिक लोकसत्तातर्फे आयोजित दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात बोलताना आशिष शेलार यांनी 2017 घडलेल्या घडामोडींविषयी सविस्तर भाष्य केलं. 2017 राष्ट्रवादी काँग्रेसनं युती करायला नकार दिल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलेलं आहे. तेव्हा आशिष शेलार यांनी काय खळबळजनक नेमकं वक्तव्य केलेलं आहे, काय नेमका गौप्यस्फोट केलाय आपण पाहूया. आशिष शेलार म्हणाले, भाजपला 2017 राष्ट्रवादी सोबत युती करावी असं वाटू लागलेलं होतं. 2017 काळ होता जेव्हा भाजपा आणि राष्ट्रवादीला युती करावी असं वाटू लागलं. शिवसेनेचं रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असं सरकार करावं अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण 3 सरकार करू. आम्ही तेव्हा म्हटलं, 3 अर्थात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला. आमचं सेनेशी जमूच शकत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणाली. आणि राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपनं शिवसेनेला सोडायला नकार दिलेला होता. पण 2019 सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेनं भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.